Thank you.
तुम्ही दरवर्षी येता का यात्रेला इथं देवाला? मग हे आपण ज्या वेळेस घरी एखादा नैवेद्य म्हणून देवाला नेतो, पण इथं नैवेद्य म्हणून इथंच माळरानावरतीच स्वयंपाक करण्यात काय मजा असते? हां ना, कुठं आले हे गाव? कालती काय? बर बर, दरवर्षी येतं का देवाला? हां ना, तुम्हाला कधीपासून आठवतं का इथं तुम्ही यात्रेला येता? हा ना, मग इथं येऊन जे देवाला नैवेद्य करणे, घरी करणं, अन्न निध करणं, यात काय वेगळेपण आहे? इथल्या प्रसादाला एक वेगळी टेस्ट असेल नाही का मग? हा ना, आता तुम्ही कधी आला इथं? मग 4 वाजता आले. कोण कोण आले घरातलं तुमच्या? हा का, सगळी माणसं किती आहेत? आता एखादं देवाच्या नावाने काहीतरी होऊन जाते, म्हणा काहीतरी गाणं, म्हणा 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 एक. जायचे बन दाट मला उमजना वाट रे, मला उमजना वाट असा चणकन बाबा वन कुठेल वयनी गे, वन कुठेल वयनी असा चणकन लवयनी, उजड कशाचा पडल गे, उजड कशाचा पडल कड्यावर बाळ माझ्या रोज्या सुडी गे, बाळ माझ्या रोज्या सुडी. तुमचं नाव सांगा एकदा परत. सुमनबाई, पूर्ण नाव घ्या ना. असं नाही असं, ते लग्नात कसं घेतात? लग्नात नाही घेत. तुमच्या मालकाचं नाव घ्या ना जरा. मालकाचं नाव असं ह्याच्यात घ्या, उखाण्यात घ्या. घ्या घ्या घ्या, येतं येते चांगलं. एकदा घ्या बघा, पोरं सगळी म्हणतात आजी घेणार. लग्नात घेत नाही का? नाही म्हणणार आहेत. हा घ्या बरं, एक मस्त पैकी खणखणीत. हे सुनबाय वगैरे पण मग घेईल तुमच्या नंतर लगेच. चिखोल झाला चालणे गेल्या टाकत, आणि बाबुराव हांडाळ्याचं नाव घ्यायला जन्म घेतलं जात. अरे वा वा, मस्त.